दरम्यान निकाल लागल्यानंतर बंडखोर आपल्याच बाजूनं येतील असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. अजून हे सगळे लोक निवडून न्यायचे आहेत, संख्या किती होते काय होत आहे, पण मी इतकंच सांगेन, काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे. महायुतीची सत्ता असेल ही येताना ही संपूर्ण बहुमतात येणार आहे, परंतु जर दोन चार अपक्षाची जर गरज पडली तर ते निश्चितच आम्हाला आम्ही त्याचं सहकार्य सुद्धा घेऊ. महायुतीचं सरकार बनत असताना त्या ठिकाणी निश्चितच अपक्ष महायुतीच्या बाजूने राहतील आणि काही अपक्ष हे महायुतीतल्या पक्षांचीच निवडून येण्याची जास्त शक्यता आहे, त्याच्यामुळे ते आपल्या मूळ घरात निश्चितच येतील. दरम्यान आपण अपक्षांशी अजून कोणत्याही प्रकारे संपर्क साधलेला नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. अपक्षांशी संपर्क साधला जात आहे असं कळतंय, भाजपकडून काही अपक्षांना सोबत घेतात? आम्ही अजून तरी कोणाशी संपर्क साधला नाही. अपक्षांशी संपर्क साधला जात आहे असं कळतंय, भाजपकडून काही अपक्षांना सोबत घेतात? आम्ही अजून तरी कोणाशी संपर्क साधला नाही. आणि निकालाला अवघा एक दिवस बाकी आहे. महाविकास आघाडीमध्ये चर्चा बैठका सुरू झाल्यात. काल रात्री मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आणि त्यानंतर थोरातांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. महाविकास आघाडीचं सरकार सहज बनत आहे असं बाळासाहेब थोरात म्हणतायत. तसंच कोणतीही जुळवाजुळव करावी लागणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा होईल असंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. अपक्षांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे, मात्र सध्या कोणत्याही अपक्षांसह चर्चा नाही. सरकार बनल्यानंतर जे अपक्ष स्वतः आपल्या मर्जीनं सोबत येतील त्यांची साथ घेणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. जे 288 जागांचा आढावा आम्ही केल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार बनतं आहे, निश्चितपणे बनतंय, सहज बनतंय, कोणतीच अडचण आम्हाला येणार नाही हे स्पष्टपणे आम्हाला चित्र दिसतं आहे. मला आमच्या समविचारी आहेत, आम्ही एकत्र आहोत, आम्हाला काही अडचण आम्हाला जुळवाजुळीची सुद्धा येणार नाही, इतकी चांगली आमचा नंबर राहणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.